पांडुरंग घरात कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. हॉलेंडर फक्की मारा जायचं ग्राउंड मध्ये. हॉलेंडर थोडी फायनलचा राऊंड आहे, फक्की मारून घ्यायचे. कौशल गुरु तैयार. पहली गेंद उठा के खेलने का प्रयास बल्लेबाज विनायक का. स्क्रीन को ट्रैवल किया, गेंद जाती हुई लॉन्ग आउट की दिशा में. एक रन से विनायक ने खुद का और खुद के टीम का खाता खोला. चार ओवर का यह मुकाबला खेला जाएगा, तो चार ओवर के मुकाबले के बीच कितना टोटल खड़ा कर पाती है वो टीम मोबारा, ये भी देखना बहुत जरूरी होगा. तो देखना पड़ेगा कौशल गुरव की दूसरी गेंद. और इस टूर्नामेंट में अब तक सबसे बेहतरीन बल्लेबाजी की है वो प्रशांत पवार स्ट्राइक गेंद पे. पहली गेंद हो विकेट जा सकती थी बल्ले में, सही तरीके से गेंद आई नहीं, प्रशांत पवार गया. और एक डॉट गेंद की समाप्ति होते हुए दो गेंदों का खेल समाप्त हो चुका है. एक रन लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर. कौशल की इस ओवर की अगली गेंद सामना करेंगे स्ट्राइक गेंद पर प्रशांत. ओहो बहुत ही बढ़िया गेंदबाज है, मैं तो कहना चाहूंगा गेंदबाज प्रशांत की अच्छी गेंद. पहली गेंद पे एक का
सिंगल आया था टीम मुबारक के लिए। फाइनल का मुकाबला हम देख रहे हैं सर्वश्रेष्ठ 2018 आखिरी रात और फाइनल का मुकाबला मुबारक बनाम कड़ाव के बीच में। ये गेंद गेंद को हवा में खेल दिया है गेंदबाज गेंद के नीचे और बड़ा झटका 440 मूल का झटका गोल्डन विकेट बड़ी मछली जाल में प्रशांत पवार बैठे के बगल है। दौर से झटका लगता हुआ टीम मुबारक को प्रशांत पवार बैक टू द पवेलियन पहला झटका लगता हुआ अच्छे गेंदबाज से गेंदबाज कौशल गौरव चार गेंदों में एक रन दिया है केवल। ओहो बहुत ही बढ़िया ये भी गेंद लेकिन अंपायर हमारी तरफ यकीनी तौर से इशारा करेंगे कि ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद अंपायर ने इस गेंद को वाइड करार दिया। वाइड के साथ दो रन को स्कोर कार्ड के ऊपर डोडल लग चुका है। अब विनायक के कंधों पर जिम्मेदारी होगी रनों को आगे बढ़ाने की लेकिन कौशल अच्छी गेंदबाजी करते हुए ये होल्डर्स लेन की गेंद इस गेंद को उठा के खेलने का प्रयास था। लॉलीपॉप गेंद भी फायदा उठाना चाहिए था लेकिन वैसा फायदा उठा नहीं पाए बल्लेबाज विनायक और एक ही रन मिला इस गेंद पे। एक रन के साथ पांच गेंदों का खेल होने के बाद तीन रन एक विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर टोटल। पहले बल्लेबाजी करते हुए मुंबई टीम टॉस हारने के बाद टॉस जीतने के बाद जो फैसला लिया था टीम कड़ाव ने अच्छा साबित होता हुआ अब तक तो कौशल फिर से एक बार। ओहो बहुत ही बढ़िया ये गेंद और इसी के साथ पहला ओवर समाप्त हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर केवल तीन रन आ चुके हैं तो अच्छी गेंदबाजी जहाँ पे पावर प्ले की ओवर होती है बड़े छक्के चौके लगाने की जरूरत होती है लेकिन उस ओवर में अच्छी बल्लेबाजी है गेंदबाजी में तो कहना चाहूंगा कड़ाव किया तब बल्लेबाजों को कोई तो रन बनाने पड़ेंगे। रनों की जो गति है जो एक्सीलेटर है उसमें पाव देना पड़ेगा और टॉप गियर में आप गाड़ी को डालना पड़ेगा अगर आपको कम से कम 45 रन तो बनाने चाहिए क्योंकि यहाँ कड़ाव टीम है एक बहुत ही बढ़िया टीम है उनकी बल्लेबाजी है बहुत ही बढ़िया है बल्लेबाजी और गेंदबाजी दोनों ही बढ़िया है। वो टीम कड़ाव के अभी तक अच्छा प्रदर्शन उनका इस सुपर स्ट्रॉन्ग 2018 में रहा जैसा उन्होंने खेल किया है चार मुकाबलों को जीत कर आज उन्होंने फाइनल में प्रवेश किया इस सुपर स्ट्रॉन्ग 2018 गेंदबाजी मार्गे पर गेंदबाज विशु देखना पड़ेगा विशु क्या करेंगे अपनी टीम के लिए लेकिन उससे भी बढ़िया बात क्या विनायक क्या करेंगे अपनी टीम के लिए क्योंकि उनके कंधों पर अब जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी से भरी बल्लेबाजी उनको करनी पड़ेगी। गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे है और दूसरा झटका मुश्किल में दलदल में फंसती जाती है और यहाँ से कौन बाहर निकालेगा ये भी देखना जरूरी है। एक विकेट गिरता हुआ डिजर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक गेंद पे होंगे वो शुभम नौ स्ट्राइक गेंद पे मयूर तो देखना पड़ेगा विनायक के जो कंधे पे जिम्मेदारी थी उस जिम्मेदारी को छोड़कर मैदान से बाहर गए अच्छी गेंदबाजी गेंदबाज विश्व के द्वारा कड़ाव टीम के लिए। ये गेंद लक्ष्मण को छोड़ती हुई जाती हुई अंपायर यकीनी तौर से हमारी तरफ इशारा करेंगे कि इस गेंद को वाइड करार दिया जाएगा और वाइड की मदद से एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ
12 रन बन चुके हैं चार। अब तक का दूसरी ओवर की है, पहली गेंद पे विकेट लिया वो गेंदबाज विष्णु ने बल्लेबाज विनायक का, तो अब देखना पड़ेगा। चार रन केवल स्कोर कार्ड के ऊपर, एक ओवर और एक गेंद का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। चार ओवर का ये मुकाबला खेला जाएगा, ये भी गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे है, लेकिन न गेंदबाज से हुई गलती तो विकेट कीपर ने उसे सवारा, एक बढ़िया कैच और फिर से एक बार शुभम की पारी का खात्मा। एक बार गेंदबाज से मार के ऊपर विश्व तैयार फाइनल का मुकाबला, लेकिन रन कहीं तो कम पड़ गया हुआ। वो बाड़ा टीम के लिए गेंद उठा के खेलने का प्रयास किया, ट्रेवल होते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में मिलेगा सर्वे कब्बा, एक एक रन से टोटल आगे ले जाने का प्रयास, लेकिन अब छक्के चौकों की जरूरत होगी। मैं तो कहना चाहूंगा बल्लेबाजी करती हुई टीम मुबारा के लिए, लेकिन वो लगाने नहीं देंगे क्योंकि गेंदबाजी है भी ताकत है और बल्लेबाजी भी ताकत है, यानी कि ऑलराउंडर परफॉर्मेंस आज यहाँ पे देती हुई टीम कड़ा, लेकिन क्या करेंगे मुबारा के बल्लेबाज। दूसरी ओवर प्रोग्रेस पे, तीन गेंदे हो चुकी है और स्कोर कार्ड के ऊपर केवल 5 रन, तो ये परेशानी हो सकती है क्योंकि यार प्रशांत पवार मैदान से बाहर जा चुके हैं, विनायक जा चुके हैं और शुभम, ये तीन बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं और अब रन बनने मुश्किल है पर नामुमकिन नहीं, तो देखना पड़ेगा क्या कर पाएंगे। अब सेकेंड होंगे बल्लेबाज अजय, ये गेंद इस गेंद को उड़ा के खेलने का प्रयास हल्के हाथों से खेला बल्लेबाज ने, गेंदबाज ने अपने फॉलो थ्रू में इस गेंद को कलेक्ट किया, मिला सिर्फ एक एक के साथ 6 रन कुल स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अभी भी 2 गेंदे शेष होंगी, देखना पड़ेगा। अब जिम्मेदारी में से एक बार मयूर के कंधों पे हो गया, क्या कर पाएंगे। 6 रन केवल स्कोर कार्ड के ऊपर टोटल लग चुका है, ये गेंद इस गेंद को मिड विकेट की दिशा में खेल दिया, वहां पे फील्डर मौजूद है, 1 रन मिला 1 रन के साथ था। अपना टोटल आगे ले जाने का प्रयास करती हुई वो टीम मोपाड़ा 7 रन गुल स्कोर कार्ड के ऊपर। तो जैसा 2 दिनों में प्रदर्शन हुआ था टीम मोपाड़ा का, तो वैसा प्रदर्शन आज उनका हुआ नहीं है, ये भी है एक बुरी बात साबित हो सकती है वो टीम मोपाड़ा के लिए, क्योंकि जैसा उन्होंने प्रदर्शन किया था, जैसा खेला पहले दिन और दूसरे दिन में सेमीफाइनल में किया था, वैसा खेल की उम्मीद तो उनसे आज थी, लेकिन उम्मीदों पे पानी गिर चुका है और उम्मीदें बनाई रखी है खड़ाव टीम ने और उनके गेंदबाजों ने। फिर से एक बार विश्व की सोर की आखिरी गेंद, ये अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास अंबार की तरफ अपील की थी, लेकिन अंबार ने अपील को नकारा, तो 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर केवल 7 रन लग चुके, एक भी छक्का चौका अभी तक इस बारी में नहीं आया हमारे साथी है स्कोरर वही सौरभ कूदकर हमें बताते हुए कि अभी तक एक भी चौका छक्का नहीं आया। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर कार्ड के ऊपर केवल टोटल लग चुका है 7 रन। अब रन यहाँ से बनने शुरू होने चाहिए वो टीम मोपाड़ा के लिए, लेकिन क्या बनाने देंगे गेंदबाज ये भी देखना बहुत जरूरी। सर्वेश ट्रॉफी 2018 का फाइनल टॉस जीतने के बाद गेंदबाजी करते हुए 2 ओवर में 7 रन, लेकिन अगली 2 ओवर के लिए मैं बुलाना चाहूंगा मेरे साथी कमिश्नर संदीप बोराडे सर, इनके पास ले चलता हूँ। धन्यवाद धन्यवाद मानस मनरे, जर विचार करायला गेला तर मैदानात आता मात्र आदिवासी मोहपाडा संघाला थोडंस धोबी पचाड केला जाते शिवशक्ती कला संघाकडे। आपण पाहिलं होतं ज्यांचा पहिल्या रात्रीतला एक
अपर्वणीय खेळ होता. त्याच्यानंतर सेमी फायनल मध्ये सुद्धा शिवसेना तिवरे संघाला परास्त केलं होतं. एवढे मार्टेट आपल्याला पाहायला मिळाले होते. जर विचार करायला गेला एक गोल्डन विकेट, पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळेल प्रशांतच्या अस्वरूपात. जर प्रशांतचा आतापर्यंतचा रेकॉर्ड विचार करायला गेला, आज फायनलचा रेकॉर्ड जरा बाजूला ठेवूया, आतापर्यंत प्रशांत मला वाटते 154 धावांवरती खेळताना दिसून येते. वैयक्तिक 154 धावा प्रशांतच्या फळीमध्ये झलकल्या गेल्यात या शृंखलेमध्ये. म्हणजे हायेस्ट धाव संख्या अद्यापर्यंत पाहायला गेलं तर प्रशांतची नक्कीच असणार, शंकाच नाही. परंतु आजच्या दिवसातला स्कोरबोर्ड सुद्धा आपल्या नजरेत येणार आहे. कितपत धावा कुठल्यात कोणत्या फलंदाजाने ते पाहूया. त्याच्यानंतर मात्र बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळणार आहोत. परंतु सध्या मैदानाकडे वळूया. दोन षटकांचा इथे खेळ संपला. दोन षटक धावसंख्या जाऊन पोहोचली 7 अंकावरती. प्रशांतची गोल्डन विकेट मिळाली होती शिवशक्ती कडा संघाने. ही सगळ्यात मोठी बाब परवणीय पाहायला मिळणार शिवशक्ती कळाव संघासाठी लाभदायक ठरलाय. तत्पूर्वी जाऊया पुनश्च मैदानाकडे. सांघिक कोट्याचा तिसरं षटक सचिन पवालीच्या हातात दिलाय. पाहूया काय करतोय स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज. मयूर आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अजय. सांघिक कोट्याचं हे तिसरं षटक प्रगती पथावरती आलंय. मयूर साठी गोलंदाजी करताना दिसणार सचिन पवारी. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सामन्याचं सगळ्यात मोठं हे समीकरण आपण पाहतोय. मित्रांनो सरपंच ट्रॉफी 2018 रंगली जाते. शिवसेना शाखा वेणगाव यांच्या वतीने आयोजित व महालक्ष्मी क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित मेन आयोजकांच्या भूमिकेत पांडुरंग खरात आपण पाहतोय. अभिषेकजी गायकर, त्याच्यानंतर गणेश पालकर, बरेचसे असतील ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी रंगली गेली. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आहा चेंडूला एवढा वेग होता की सरळ रीत्या चेंडू फलंदाजा एसटी रक्षकाला लागून मात्र सीमारेखा पार होताना दिसून येते. बाईच्या स्वरूपात आलेली या धावा, चार धावा आपण पाहतोय. चार धावेच्या मदतीने बॅटला लागला नक्की, धन्यवाद. फळीला लागून मात्र चेंडू निघून गेलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करत दिसत होते. परंतु या चार धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले अद्याप 11 या अंकावरती. आहा सुरेख फटका सचिन पवालेला लगावलेली चपरा. अजून दोन षटकार आले तर अजय केलटकर यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आणि दुसरा येतोय की काय. परंतु अभि देवगरे ते आहा मित्रांनो अभि देवगरे कडून मात्र अपेक्षाच नव्हती, कारण खोलून दिलेला चेंडू होता. सहजरित्या हातात घेणं गरजेचं होतं. झोपेचं दडपण असं आता मला वाटायला लागलं अभि देवगरेंच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. एक धाव दिली जाते एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे 18 या अंकावरती. सचिन पवालीचा षटकातील चौथा चेंडू, अद्यापर्यंत 11 धावा खर्च केला तर सचिन पवालीने आपल्या 3 चेंडू. आहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि मात्र विकेटचं पतन घडलं जात आहे. झटकात बसला जातोय तो मोपडा आदिवासी संघाला. पंचांचा मात्र सोयर चेंडूचा इशारा येत आहे. लेग स्वरूपात गेलेला चेंडू सोयर होत आहे. सोयरच्या मारणे धावसंख्या जाऊन पोहोचले 19 अंकावरती. मास्टर आता चिमण्या उठाची वेळ झाली. तुम्हाला मी मगासपासून तेच सांगत होतो की अजय अतुल जरा होऊन जाऊ द्या, अजय अतुल होऊन जाऊ द्या. थोडासा झंझावत पण होणं खूप गरजेचं असतं. लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा केला. सुंदर फटका या फलंदाजाच्या माध्यमातून. डेप मिड विकेट रेझर मध्ये ट्रॅव्हल केलेला हा चेंडू
एकच धाव दिली जाते, एक एक धावेने तेंबे तेंबे तले सचवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप 20 अंकावरती. 2 दशके लुटली जात आहेत धावसंख्येच्या माध्यमातून. मोहपाडा संघाच्या खात्यात त्यात झालेल्या जमा. सचिन पवालीचा षटकातील पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. अजूनही 2 चेंडूंची पैकी बाकी आहे सचिन पवाली या गोलंदाजाची. सुरेख गोलंदाजी सचिन पवालीची, खरोखर लाजवाब. मित्रांनो, सचिन पवाली सारख्या गोलंदाजाचा अंदाज बाळगणं खूप कठीण जात, परंतु जज करणं गरजेचं असतं चेंडूला. येणारे 2 चेंडू महत्वाचे असतात सचिन पवालीचे सुरुवातीचे. त्याच्यानंतर मात्र नक्कीच आपण जर विचार करायला 4 चेंडूंवरती फटकेबाजी होऊ शकते. शेवटचा चेंडू सचिन पवालीचा. आहा, फर्निचर बिघडवला या फलंदाजाचा. त्रिफला चित केलाय तांड्या गुल. विलंब करू नका. 3 षटकांचा येथे खेळ समाप्ती पथावरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या अंती, जी मात्र स्थिरावली होती 2 दशक 20 अंकावरती. तिथेच पाहायला मिळते मोपाडा या संघाची. सांगिक खोट्यातला 4th षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत गोलंदाज सुदाम दादा पवाले. आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो, बऱ्याच जणांनी बाकी तर वर्तवले दादा तुमच्या बाबतीत, प्रॅक्टिस मध्ये असणार गॅरंटेड. मला पण आता तेच वाटायला लागलं. नाही येत का? नाही, भरोसा नाही आहे पोरापाड. काही भरोसा नाही येत, संध्याकाळच्या प्रॅक्टिस मध्ये नक्कीच असणार तुम्ही. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय सुदाम दादा पवाले गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अजय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती सोमनाथ. रेवा स्वीप दुधारी तलवार, तरी सुद्धा दोनही बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्र रक्षक चुकी करताना दिसून आले. यष्टी रक्षक चुकतोय, परंतु या क्षेत्र रक्षकांकडून ही चुकी अपेक्षित नव्हती. चेंडू सीमारेखा पार, 22 स्वरूपात खणखणीत चौकार. धन्यवाद विजय मास्टर. सुंदर असा फटका असेल फॉलो थ्रू सजवण्यात थोडीशी चुकी झाली, परंतु चेंडू आहा. आज मात्र खरोखर मी तर म्हणेल आता मात्र अभि देवगरेची या मैदानातली दुसरी चुकी पाहायला मिळाली. धन्यवाद रिजी मास्टर. 2 चौकारांच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप 28 अंकावरती. सुंदररित्या गोलंदाजी आता मात्र सुदाम दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अधिकृत 3 चेंडूंची फेकी पाहायला मिळाली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे 28 अंकावरती. मोपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम दादा पवाले यांचा पुढचा चेंडू, सामना करणारा फलंदाज अजय. फटका फाइन लेगच्या डोक्यावरून लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळतोय. तो मात्र फलंदाज अजयच्या माध्यमातून 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. Thank you.
गुण धाव संख्येची गरज आहे. आपण दोन चेंडूंची समाप्ती या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो दोन चेंडू शिल्लक आहेत सुधा दादा पवाल यांच्यामध्ये. प्रथम सत्र अंतिम सामन्याचा आपण पाहतोय. मोहपाडा वर्सेस शिवशक्ती कडा यांच्यात चालू असलेली लढत. लिंगाव चेंडूची सांगता सुधा दादा पवाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सत्र संपलंय. आपण पाहतोय सत्राच्या अंती धावसंख्या तिथेच स्थिरावली. 34 या अंकावरती येणारे 24 चेंडू विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यांसाठी आपण पाहायला गेलं तर सर्व ज्या ट्रॉफी पुरवल्या होत्या ते सन्माननीय नक्कीच. ग्राउंड साठी दोन दिवस संपूर्णपणे जे पूर्ण पाणी पुरवलं होतं टँकरच्या माध्यमातून त्याच्यानंतर आपण पाहतोय सर्व ट्रॉफी या सामन्यांसाठी दिल्या ते मात्र विद्यमान सरपंच तथा कर्जत क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गायकर यांच्या माध्यमातून दिला गेला होता ज्यांच्या नावाने ट्रॉफी रंगवली जाते. त्याच्यानंतर जर विचार करायला गेला स्पर्धांसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ते खरोखर सन्माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्या माध्यमातून. त्यांच्यानंतर एक मैदान बनवण्यासाठी वेनगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेश पालकर. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जो कुल दिला जाणार आहे ते सन्माननीय सौरभजी बोराडे. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी जो टेबल फॅन दिला जाणार आहे नथुरामजी वाघमारे. त्याच्यानंतर बेस्ट बॉलरसाठी टेबल फॅन संदीप गजमाल मुद्रे यांच्याकडून. त्याच्यानंतर आपण जर विचार करायला गेला ज्या ज्या दात्यांनी मात्र या स्पर्धांसाठी हातभार लावलाय त्यांचे मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आपण जाऊया मैदानाकडे. द्वितीय सत्राला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने आजची पहिली रजनी असं पाहायला मिळालं. 5 ठोका चुकायला अजून 10 बाकी आहेत. वाटलं तर 7 दरम्यान आपल्याला फायनल पाहायला मिळेल परंतु घडलं वेगळंच. डमी मॅच आजच्या मैदानात जवळजवळ 5 डमी मॅच पाहायला मिळाल्या मित्रांनो. त्याचा फटका वेळेत मात्र रूपांतर झालं. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय सुभाष भाऊ पालकर असतील. त्याच्यानंतर सुभाष शेठ सोनावणे असतील. विजयजी ठाकरे दिनेश पालकर प्रवीणजी गोपतराव अतुल केलटकर समीर कोडुसकर सुरेश वाघमारे अरुण चव्हाण लवेश गायकर या सर्व दात्यांचे मात्र मनाच्या अंतकरणापासून स्वागत करताय. कारण असे दाते असणं गरजेचं आहे. त्याशिवाय अशा स्पर्धा सुद्धा घडत नाही मित्रांनो. कारण एक चला फलंदाज आपण मैदानात रवाना व्हायचंय. मोपाडा संघ माफी असं विश्वशक्ती कडा संघाचे फलंदाज आपण मैदानात रवाना आहे. सलामीची जोडी मैदानात मित्रांनो रवाना होताना दिसून येते आहे. ती म्हणजे कौशल गुराव आणि कल्पेश सालुंकेच्या माध्यमातून के फॅक्टर शिवशक्ती कडा संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. एक झंझावत खेळी आज मात्र पाहूया. धन्यवाद संदीप सर. फिर से एक बार चलते मैदान की ओर जहाँ पे 24 गेंदे और जीत के लिए प्रदेश रनों का लक्ष्य होगा. आसान सा लक्ष्य है और देखना पड़ेगा कड़ाव टीम के बल्लेबाज कैसे इस लक्ष्य को पूरा करेंगे. लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जो गिलगिट की तरह पल पल में रंग बदलता है. यह कुछ कहा नहीं जा सकता तो देखना पड़ेगा. गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज सिद्धार्थ पहली ओवर लेके आएंगे और सेकेंड पे होंगे बल्लेबाज कल्पेश साहूंगे. सिद्धार्थ की इस ओवर की पहली गेंद कल्पेश के लिए पहली गेंद क्रिकेट की नजाकत एक बहुत ही बढ़िया शॉट कर कट कर दिया. गेंद वन बाउंस आउट ऑफ द रोप. 4 रन. Thank you.
पहली गेंद में बहुत ही बढ़िया शॉट बल्लेबाज कलवेश सारंगे के बल्ले से आता हुआ करारा चौवा और चौवे के साथ अपने पारी की शुरुआत की है। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंदबाज है इस बार गेंदबाज सिद्धार्थ की अच्छा कमबैक मैं तो कहना चाहूंगा। पहली गेंद पे चौका खाने के बाद एक दो गेंद और टोटल दो गेंदों के बाद चार रन बिना कोई नुकसान के। तो गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज सिद्धार्थ तैयार होंगे कुछ तो काम मंत्र दिया है विनायक ने तो देखना पड़ेगा किस प्रकार से गेंदबाजी होगी। ओहो बहुत ही बढ़िया गेंद ये तो खेलना गई और चाहते थे गेंद गई कहीं और यानी कि जाना था काशी पहुंच गए वाशी मिला एक और एक के साथ था टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर पांच रन मेरे साथ स्कोर सौरभ कोटी का सर बताते हुए कि पांच रन अब तक का स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत संतोष 2018 में देखना पड़ेगा सिद्धार्थ के ओवर की अगली गेंद। ओहो बहुत ही बढ़िया ये तो गेंद थी अच्छा कमबैक मैं तो कहना चाहूंगा पहली गेंद पे चौवा खाया लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी दूसरी गेंद डॉट डाली तीसरी गेंद पे एक मिला और चौथी गेंद डॉट यानी कि अच्छी गेंदबाजी गेंदबाज सिद्धार्थ के द्वारा इस मैदान में होती हुई टीम मोबाड़ा के लिए क्योंकि ये फाइनल है और फाइनल का रोमांच मैदान में देख रहे हैं सर्वोच्च में 2018 का फाइनल का मुकाबला। ओहो डंडी गोल कौशल गराव तो बैक विकेट यहाँ पे मिलते हुए बड़ी मछली चाल है गोल्डन विकेट तो देखना पड़ेगा अच्छी गेंदबाज से मैं तो कहना चाहूंगा गेंदबाज सिद्धार्थ के द्वारा जिन्होंने पांच गेंदे डाल लिया पांच रन दिए और एक विकेट हमने नाम करने में कामयाब हुआ वो गेंदबाज सिद्धार्थ एक बड़ी विकेट यहाँ पे मिलती हुई गेंदबाज बल्लेबाज कौशल गुरव के रूप में अच्छी गेंदबाजी है अगर और एक विकेट यहाँ पे मिल जाती है वो टीम मोबाड़ा को तो यकीनी तौर से अच्छी स्थिति में नजर आए क्या देखना पड़ेगा सिद्धार्थ की आखिरी गेंद। ये गेंद गेंद खेल दिया हवा में फील्डर गेंद के नीचे और नहीं करेंगे कोई गलती जैसा कि मैंने कहा था वैसा ही मैदान में होता हुआ एक और विकेट बैक टू बैक दूसरा झटका कारण की आजून या
दोन फलंदाज मैदानावरती टिकवले तळवे सावंग्या आणि आम्ही देवगऱ्या बघणं अत्यंत गरजेचं असणार आहे की कशा प्रकारची खेळ होणार. इथे येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि सांगली दुसरं षटक घेऊन येणार मयू शुभम. हा पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलाय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे होत आहे, मात्र थ्रो चुकीचा झाला. परंतु काही फरक पडत नाहीये, दोन धावा मिळायचे होते ते मिळाल्या. दोन धावांच्या मदतीने धावलं का थोडे संस्था तर धावलकावरती धावा लागल्या. आता 7 7 रन लगतात का स्कोर गार्ड हेमर डोळा लग चुका है. जहां पे 35 रनों का पीछा करना है. अभी 17 गेंदे 28 रनों की आवश्यकता. शुभम गेंदबाजी मार के ऊपर, ये शुभम की बहुत ही बढ़िया गेंद और इस गेंद को खेला बल्लेबाज. अभी ने मिला एक रन, एक रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर गार्ड के ऊपर डोड़ा लग चुका है 8 रन. अभी भी शिव के लिए आने वाली 16 गेंदे और जीत के लिए 27 रनों की आवश्यकता हो गया. तो यहाँ पे एक तो विकेट अगर मिल जाती है मोबाडा टीम को तो यकीनी तौर से अच्छी स्थिति में आ सकती है. ये बची हुई गेंद ये दबाव में फील्डर आ रहे हैं पर छोड़ दिया और ये बहुत ही महंगा पड़ सकता है. अच्छी कोशिश, मैं तो कहना चाहूंगा फील्डर के द्वारा अच्छी कोशिश थी वहां पे अच्छा किया, लेकिन ये कैच छूटा. कोशिश है करते रहनी चाहिए तभी आपको कामयाबी मिलेगी, लेकिन ये कैच बहुत महंगा पड़ सकता है. हालांकि मुश्किल था पर पकड़ना चाहिए था क्योंकि मुश्किल घड़ी में आपकी टीम है इस बार. लेकिन कोई बात नहीं, गलतियां सबसे होती है तो देखना पड़ेगा ये गलती का कैसा फायदा उठा पाएंगे बल्लेबाज कल्पेश. सेकेंड पे होंगे बल्लेबाज. अभी शुभम की सोवर की चौथी गेंद, अभी ने उठाया बल्ला, गेंद को इतना रहा बल्ला में 6 रन मिले शानदार छक्का. तो जो गलती की थी फील्डर ने उसका खामियाजा भुगतना पड़ सकता है. छक्का लगाया, ये गेंद गेंद को खेल दिया, गेंद दबाव है और नीचे प्रशांत पवार और नहीं करेंगे कोई गलती. एक झटका बल्लेबाज अभी देखो रे वक्त दबाव पवेलियन. In the mix. धन्यवाद सर. तो स्कोर कार्ड के ऊपर दौड़ा लग चुका है 15 रन. अभी भी जीत के लिए 20 रनों की आवश्यकता आने वाली 13 गेंदों में. तेरा गेंदे 20 रन. अगर वो कैच पकड़ लेते हैं कल्पेश तालुके का तो अभी स्थिति कुछ अलग रहती है वो टीम मोबाड़ा के लिए. लेकिन देखना पड़ेगा, अभी भी मुकाबले में बनी रही है मोबाड़ा. क्योंकि क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें कुछ कहा नहीं जा सकता, क्योंकि पल पल में रंग बदलने वाला खेल. ओहो अब अभी जो मैंने जान लिया है, पहचान लिया है कि हमको अब कोई बड़े शॉट खेलने का जोखिम नहीं उठाना है. सिंगल लेना है, स्ट्राइक रोटेट करनी है, स्ट्राइक अपने पास रखनी है और धीरे धीरे रन बनाना है, टोटल तक पहुंचना है. ये सोच अब मन में लेके अभी देवगढ़ उतरेंगे. कल्पेश सारोगे माफ कीजिएगा, तो दो ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर कार्ड के ऊपर टोटल लग चुका है 16 रन. अभी भी आने वाली है 12 गेंदे और जीत के लिए 19 रनों की आवश्यकता.
आने वाली दो ओवर का आंखों देखा हाल सुनाने के लिए एक चंदा मेरे साथी गवर्न चंदन संदीप जी मोराडी सर इनके पास, लेकिन नीचे मास्टर होगा एक मौका षटकार रूपाने पर धाव संख्या अद्याप पर्यत जाऊन पोहोचली 16 अंकावरती बारा चेंडू विजया 19 धाव संख्येची गरज आहे शिवशक्ती कडाव संघाला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते गोलंदाज मयूर आहा कल्पेश सालुंकेच्या फळीमध्ये सुद्धा हा चेंडू येताना दिसत नाही आहे सरळ रीत्या यष्टी रक्षकाच्या हातात आता मात्र हृदयाची धडकणे वाढवणारी मॅच जशी प्रेक्षकांना हवी होती तशी होताना दिसून येते अंतिम सामना अटीतटीचा व्हायला सुरुवात झाली असं कुठेतरी चित्र स्पष्ट झालं असतं की पहिल्या सत्राचा जर विचार करायला गेलं तर पहिल्या सत्रात जी गोलंदाजी झाली शिवशक्ती कडाव संघाकडून अवघ्या 34 धावांवरती ढोकला होता मोपाडा संघाला त्याच्यानंतर मात्र समीकरणाची वेगळी सांगड पाहायला मिळाली की 2-3 षटकाचा सामना शिवशक्ती कडाव संघ आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल परंतु 2 षटकात मात्र परिस्थिती बदलली आहे गोलंदाजी उत्तम रीत्या पाहायला मिळते ती मोपाडा संघाकडून पुढचा चेंडू कल्पेश सालुंकेसाठी एक फटका आता मात्र बुद्धी चातुर्य वापरलाय कल्पेश सालुंके रन मशीनच्या पारीचा अंत मोठा हादरा शिवशक्ती कडाव संघाला मॅच मित्रांनो एक पाहायला मिळाली खरोखरच यंग स्टार बीड व्हर्सेस ओंकार आशाडे जाऊया मैदानाकडे खरोखरची लढत येणार आहे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे 2 धावांचं कॉन्सन्ट्रेट आता महत्वाचं असणार ते शिवशक्ती कडाव संघाला पाहूया काय करत आहे फायनल म्हणून तू कर मी झोपन प्राइज बिजला बाबा पहा सहजरित्या चेंडूला टोलवला पॉइंट दिशेमध्ये मनीषा फलंदाजाने एकच धाव घेतली जाते एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचले 17 या अंकावरती 35 धावांचा पाठलाग आपण पाहतोय हा पाठलाग करता करता थोडीशी दमचक झाली शिवशक्ती कडाव संघाची आजच्या रात्रीतला आजच्या रजनीमधला सगळ्यात मोठा संघ ठरला शिवशक्ती कडाव संघ परंतु आता मोहपाडा संघासमोर थोडीशी दखल देताना फलंदाजी तेवढी नाराजीची पाहायला मिळते हलक्या शाताने केलून करण्याचा प्रयत्न केला विशू बोराडेने चेंडूला जज करण्यात विसरला एकच धाव पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने पुनश्च धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती उत्तम रित्या गोलंदाजी पाहायला मिळते आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीची पेशकश मोहपाडा संघाकडून केली जाते आहे सरपंच चषक 2018 कोणता संघ नाव कोरला जाणार या ट्रॉफीवरती 3 षटकात प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती मयूर सारखा गोलंदाज पुनश्च टॅप केला गेला चेंडूला एकेरी धावांनी आता कोणतंही गणित होणार नाहीये
त्याच्यासाठी एक दोन माल्टे हिट आवश्यक आहेत किंवा दुहेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट महत्वाचं असेल ते महत्वाचं शिवशक्ती कडा संघाला अद्याप पाच चेंडूंची पैकी झाले. मयूर या गोलंदाजाकडून तीनच धावा खर्च केल्या एका विकेटचा पतन तीही गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेश सालुंकेची रन मशीन तंबूच्या दिशेने धाडले ते दुसऱ्याच चेंडूवरती या गोलंदाजाने महत्वाचं कार्य उरकलं. शेवटचा चेंडू शिल्लक असणार धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप 19 अंकावरती. निर्णायक चेंडू या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. हा हा त्या उचलण्याचा प्रयत्न केला. सचिन पवालीच्या गोलंदाजीची आठवण करून देणारी गोलंदाजी होती. सचिन पवाली सारखा जर गोलंदाज आपल्या संघात आहे तर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची गोलंदाजी ओळखणं खूप गरजेचं होतं. सेम पद्धतीची गोलंदाजी होती सटीक लेंथ लाईन होती परंतु डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर मात्र स्लो झाली. धावसंख्या 19 अंकावरती स्थिरावली आहे. विजयासाठी अजूनही 16 धावसंख्येची गरज तर बरोबरीसाठी 15 धावसंख्येची गरज येणार आहे. सहा चेंडू मास्टर तुमचा सुद्धा जय जयकार. जाऊया मैदानाकडे. सांगे कोट्यातलं चौथं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे तो गोलंदाज विनायक. सुंदर फटका मनीषच्या फळीमधून निघालेला लॉंग क्षेत्ररक्षकाची चुकी पडली आहे मागात. ती मारेका पार चार धावांसाठी कणकणीत चौका. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर धन्यवाद. येणारे पाच चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे ती मात्र शिवशक्ती कडाव संघाला विजय बरोबरीसाठी 11 आणि अजय केलटकरांचं पारितोषिक येत आहे. मैदानात जाऊया. बॅक टू बॅक तीन दोन षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आणि बॅक टू बॅक दोन विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक. सुरेख रीती आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचले 24 अंकावरती. अजूनही येणारे चार चेंडूंमध्ये विजयासाठी 10 तर बरोबरीसाठी 9 धावसंख्येची गरज. माफी असावी अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे तर बरोबरीसाठी 10 धावसंख्येची गरज. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. जबरदस्त गोल्डन विकेट. आता मात्र विश्व बोराडे षटकारांचा एकका समजला जाणारा. शेवटच्या चेंडू पर्यंत टिकून राहणं गरजेचं होतं. मागचे दरवाजे उघडे ठेवले आणि मागच्या दरवाज्यातून जबरदस्त मोठी चोरी झाली शिवशक्ती कराव संघाची विश्व बोराडेच्या स्वरूपात. माणस मनोरे मात्र जाम खुशीत येतात शंकाच नाही. मोपाडा टीमचे पहिल्यापासून पाठीराखे त्यांनी सांगितलं होतं. मोपाडा टीमला एंट्री भेटली पाहिजे त्यांच्यासाठी आदिवासी लाश ठेवला गेला. मास्टर अजय केलटकर यांचा 500 रुपयांचं पारितोषिक. दुसरी विकेट जर नोंदवली तर 500 मिळणार आणि बॅक टू बॅक दोन षटकार जर लगावले तर मात्र फलंदाजाला 500 मिळणार.
सुंदर असा फटका आणि आज केलटकरांचे 500 रुपये खिशातून बाहेर निघाले. अजय केलटकर यांच्या 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो मात्र गोलंदाज विनायक. येणारे दोन चेंडू विजयासाठी 11 तर बरोबरीसाठी 10 धावसंख्येची गरज. दोन मल्टी हिट, एक षटकार असो एक चौकार असो किंवा दोन षटकार असो, फलंदाजीसाठी आपण पाहतोय मनीषे ज्याने या सीझनची झंझावती केली केली आहे मित्रांनो. सुरुवातीला ताकद होती मनीषच्या कलेमध्ये, मला सुद्धा विश्वास होता मित्रांनो, कारण मी म्हटलं मनीष मध्ये ताकद आहे आणि ताकद कोणाला लावली जाते मैदानात. दांडा जपून धरलाय तो मनीषच्या फलंदाजाने, परंतु मनीष तुमच्यासाठी सुद्धा अजय केलटकरांची सुवर्ण संधी आहे. दुसरा षटकार आला तरी 500 रुपये मिळणार. एक चेंडू विजयासाठी 5 तर बरोबरीसाठी 4 धावसंख्येची गरज. चौकार जरी झाला तरी मात्र नाणेफेकीच्या कौलावरती अंतिम सामन्यावरती मोहर उमटवणार शिवशक्ती कळाव. एका षटकारासाठी नरेंद्र कुमार यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. महत्वाचा चौकार की षटकार ते पाहूया. सुंदर फटका केला गेला परंतु मिस टाइम केला गेला मनीषच्या फलंदाजाकडून आणि मोकाडा संघ या सरपंच ट्रॉफी 2018 वरती आपलं नाव करताना दिसून येत आहे. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक.